जिल्हा दूध उत्पादक संघानं जिल्ह्यात चांगलं काम केलंय. हरिभाऊ बागडे सोबत आतापर्यंत होतो, यापुढेही राहणार आहे असं मत रोजगार हमी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केलंय. गांधीली या ठिकाणी दुग्धशाळा विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे गांधीली या ठिकाणी असलेल्या दूध शाळेचं विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचं उद्घाटन आज रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. हा संघ आपण बघितला असेल, या संघाने अत्याधुनिक मशिनरी बसवल्या, वेगवेगळे बाय प्रोडक्ट यांनी चालू केलेली विषय म्हणजे आपल्याला कल्पना आहे की हा संघ की नाना चेअरमन व्हायच्या अगोदर कशी परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. नानाचा स्वच्छ कारभार, नानाचं नियोजन आणि नानांनी वेगवेगळ्या सगळे म्हणजे मशिनरी आणून त्या संघाला घरभरीला आणलेले. दुग्धशाळा विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा हा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी हरिभाऊ बागडे हे म्हणाले की दूध उत्पन्नातील 80% रक्कमही शेतकऱ्यांना देण्यात येते, त्यामुळे दूध संघाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. येणाऱ्या दुधाचा नफा हा दरवर्षी कोणत्या स्वरूपात शेतकऱ्यांना दिला जातो, दिवसेंदिवस दूध उत्पादक संघाच्या उत्पादनात ही मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे असं प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. आणि हे मार्केटिंग टिकवायचं असेल तर तुम्हाला स्वच्छता द्यावं लागेल, प्रामाणिकपणे द्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी मार्केटिंगशी जोडलेल्या आहेत आणि म्हणून आपलं नाव जे महानंदाचं आहे ते यामुळे बरं आहे की अजून या दुधामध्ये काही भेसळ दिसत नाही. हे दूध चांगलं आहे, आपल्या बाय प्रॉडक्टची क्वालिटी चांगली आहे. ही चांगली क्वालिटी आपल्याला अधिक चांगली करायची असेल तर स्वच्छ दूध आलं पाहिजे. विशेषतः चेअरमन मंडळीने याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. चेअरमन मंडळीने तर खऱ्या अर्थाने आपण आपली दूध सोसायटी संघ एक चांगला होऊन चालत नाही, दूध सोसायटी पण चांगली झाली पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही आता शेतकऱ्याला डायरेक्ट पैसे देतो त्याच्या खात्यात. गांधीली या ठिकाणी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दूध शाळा विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचं आज उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी लस्सी, दही, श्रीखंड, आम्रखंड तसेच देवगिरी महानंदचे विविध उत्पादने बाजारात आणली जाणार आहेत. शाही लस्सी, आम्रखंड, श्रीखंड, सुगंधी दूध, आईस्क्रीम ही उत्पन्न सध्या बाजारपेठेत आलेली असून याला ग्राहकांची चांगलीच मागणी आहे. या प्रकल्पाची पाहणी आज मान्यवरांनी केली आहे. या उद्घाटन सोहळ्याला कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, दूध महासंघाचे उत्पादक नंदलाल काळे तसेच प्रशांत मोहोळ, विभागीय उपनिबंधक जे बी गुटे, प्रादेशिक संचालक मनीषा मोरे तसेच संचालक गोकुळसिंग राजपूत, दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पी बी पाटील यांच्यासह महासंघाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी वर्ग, दूध उत्पादक शेतकरी आदींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.